मामा जिनगानी हाय तो सारक हाय बघा हे मैं तुम्हासनी सांगाव अहो शिवाजी महाराजांच्या काळजात तुमच्याविषयी प्रेम आहे एवढं महाभारत घडलं तरी भी तेवढं शिल्लक आहे बघा आम्ही राजा तुमच्या त्या शिवाजीना आम्हास निर्वासित केलं काय गरज होती काय गरज होती आम्ही होतो ना परक्या बादशाहचं भावलं होण्यापरीस आपल्या राजाची पावलं व्हावी जिथं पडतील तिथं मुलूक स्वतंत्र होईल बघा बादशाहचा कासरा बैलावानी तोंडात धरायचा का महाराजांचा आसरा डोईवर ते एकदा ठरवा मामा महाराज तुम्हाला हृदयाशी कावटाळतील पुनांद्या गादीवर बसवतील तुमच्याविषयी लई प्रेम आहे तुम्हीच काय ते ठरवा मग काय सांगू महाराज हैबत रावाने डाव साधला खासा चंद्रराव शरण आलाय मुजऱ्यासाठी बोलू का जी महाराज चला चुकलो चालायचेच आपले आहात शहाणे आहात स्वराज्यात यावे हैबती म्हणत होता की आपण आम्हास माफी दिली माफी कैची चंद्रराव आपण आणि आम्ही वेगळे नाही जैसी दौलतीची सेवा केली तैसी मायभूमीची सेवा करावी हेच ब्रीद घ्यावे कामास लागावे आमचं वतन चंद्रराव मोरे एका वतनाचे काय घेऊन बसला सारा देश सारे वतन आपलेच आहे ते मिळव कान्होजी जी महाराज आम्ही रायरीच्या दुर्गावर वर जाऊन पाहतो जी आपण चंद्ररावांचा पाहुणचार करा जी जी महाराज रायरीच्या दुर्गाचे नाव बदला रायगड ऐसा बेला किल्ला पाहण्यात नाही रायगड चोखट आहे पण आपल्या काही सूचना संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग मोकळा प्रदेश परचक्र येताच निराश्रय होतो प्रजेची फरफट होते देश उद्ध्वस्त होतो आणि देशच उद्ध्वस्त झाल्यावर राज्य कुणावर करावे खरे जैसे महाभारती सगळे गेले धर्मराजास प्रश्न पडला राज्य करावे ते कुणावर सगळ्यांनी एकत्र येऊन लढाई करू नये एक एक दुर्गाने एक एक लढाई करावी सर्वोत्तम दुर्ग राजधानीसाठी निवडावा दुर्ग अवघड बेलाक पहावा लक्षात असू देत पंत जी महाराज आता गडकोट हेच राज्य
गडकोट हेच सैन्याचे बळ आणि गडकोट हेच सुखासी निद्रेचे ठिकाण. ये रायगड आणखी बेलाग करा, येथे राजलक्ष्मीची पावले उमटतील. जी महाराज. महाराज, चंद्रराव मोरेने आपल्या छावणीत बसून बाजी घोरपड्यास पाठवलेली ही पत्र. घोरपडे महाराज साहेबांचा कायमच मत्सर करणारा घोरपडे, पाठीवर वार करून मग आपल्या हाताने त्यांना बेड्या घालण्याची मर्तुमकी गाजवणारा घोरपडे. पाठी घोरपडे आणि हा मुरे कुत्र्याच्या शेपटासारखाच वाकडा. महाराज, तो मिळालाय घोरपड्याला जाऊन. पेश करा त्या हरामखोरास. कोण आहे तिकडे? महाराज, मामासाहेब म्हणले हलक्याला जाऊन येतो, पण गेले ते माघारी परतलेच नाही. पळाले त्यास कळले असेल, पत्रे पकडली गेली ते. फार वेळ झाला नसेल हैबतराव. गोंधळकरांना घ्या, सोबत शिकारी कुत्रे घ्या, घोडी घाला रानात सर्वत्र. पळून पळून मोरे जाईल कुठवर? या. बहिरजी. जी. काफिलगिरी हा सर्वात मोठा रोग, सगळ्यात मोठे अपयश काफिलगिरी ही जाणते. पाहावे मोरे निष्ठावयास नको, वेळ पडली तर जागीच मारा. चंद्रराव मोरे. बाजी 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 बाजी. चंद्रराव मोरे इथं आणि ह्या वक्ताला? बाजी वाचवा माझ, बाजी वाचवा. काय झालं? शिवाजीची चुकली लागली माझ्या मागावर. मुधोळ पातूर थेट रायरीहून इथं आलात? बाजी लपवा लपवा माझ, कुठं तरी लपवा. चंद्रराव डरू नका डरू नका. कोण आहे रे तिकडं? इथं भ्यायचं काही कारण नाही. आम्ही आहोत ना. तोंड कसली बघत राहिला? पाणी आणायचं कळत नाही का? निघा आता. तुकडी आली दहा कोस पुढं, घोड्यावर धावणारी तुकडी आहे ती. चंद्रराव डरायचं काय बी कारण नाही, या पाणी घ्या. चंद्रराव खा प्या, आंघोळी करा, नवी कापड घाला, खुशाल राहा, आपलंच घर समजा. पण बाजी मी आहे ना, इथं घाबरायचं काय बी कारण नाही. काय तर म्हण, घोड्यावर धावणारी तुकडी. पण एक कळत नाही, तुकडी इतक्या लांबवर पोचली कशी? उगवतीच्या उजव्या अंगाला पुण्यापासून 5 कोसांवर दिव्याच्या घाटाची दरड. हा दिव्याचा घाट असा चढून वर गेलं की मग करे पठाराचा उंबरठा येतो. एकदा काय झाले, ब्रह्मदेव ध्यानस्थ बसले होते, भीम तेथे आला.
त्याला कळेच ना कैसे उठवावे. बाजूला कमंडलू पडला होता, भीमाने तो उचलला. भीमच तो ओतला कमंडलू ब्रह्मदेवांच्या मस्तकावर. ब्रह्मदेव समाधीतून जागे झाले की नाही ते आम्हास ठावे नाही, पण गार गार पाणी वाहत गेले एवढे मात्र ठावे आहे. ऐसे ऐसेच वाहते पाणी जैसे आपण हसता. युगे लोटली, करा अजून वाहतेच आहे. अल्याड सोनोरी पल्याड जेजुरी मधून वाहते करा. करे पठारावर सुपे परगणा. आमचे मामासाहेब मोहिते संभाजी मामा तिथे आपले सुभेदार आहेत. आजोबांच्या काळापासून सुपे आपले आहे. आम्हास करेवर जावेसे वाटते, तिथे पुरंदरावर हवेसे वाटते. आम्हा सुप्याची गडी देखील पाहावीशी वाटते. अवश्य, घरातला मामला आहे म्हणून आम्ही कानाडोळा केला होता, पण आम्हासही पाहावेसे वाटते मामाच्या चिरेबंदी वाड्यात काय चालले ते. विसाजी पंढरकर आणि रामाजी पंढरकर, तिमाजी कुलकर्णी वतन काय आपल्या नावावर लिहून दिलं असं वाटत नाही मला. म्हणजे मी आला की काय कुलकर्णी? मान मरते कसं, जित आहे अजून जित आहे. माणूस लय निभारे. मोहिते पाटील, काश्मीरी घोडी भेट दिली होती तुम्हास, तिच्या टापाखाली रगडा की? मोहिते पाटील, काम झालं पाहिजे बघा. झालं म्हणजे काय, वतन झालंच तुमचं, पण म्या सांगितले तेवढी रक्कम आहे ना यात? जी पाटील, पण डर आहे. कसलं डर? शिवाजी राजाने हे थैली यागळ्या अर्थानं घ्याय नको, गोळी घालतात म्हणे ते. म्हणजे यातली काही रक्कम शिवबाला जाईल अशी भीती वाटते का काय तुम्हाला? नव तयाच्या कानी गेलं तर? आणि कोण घालणार कानी? आणि गेलं तर गेलं काय? अरे माझे भाचरच आहेत ते. सोनबाईंना घेऊन येतो या दिवाळीला घरला. स्वागताची जंगी तयारी करा. बायका अडक जरा वाड्यावर आणून भरा. काय अलग लक्षात? वतन आमच्या नावे. नाही झालंच म्हणून समजा. अहो गेले 3 महिने झाले त्या तिमाजीला मी कोंडून ठेवलाय. रोज लाथा बुक्क्यांनी बुडवतोय बघा मी त्याला. रोज लाथा बुक्क्यांनी मारायचे, पाठीवर गरम सांडसाचे चटके, पाठीवर चटका दिला की धोतर ओले व्हायचे. धोतर ओले झाले त्याच धोतराने जमीन पुसायची, परत परत तेच धोतर धुवून घालायचे. नुसता नुसता बंदिवास नव्हता हो. संभाजीराव मोहिते लाच खातात हे खरे का? खातात, पण एक चांगले आहे मोहित्यांचे. ते काय? खाल्ल्या लाचेला ते जागतात. जबरदस्तीने वतनाची सोडचिठ्ठी लिहून घेतली. पंढरकर बंधूंना दिले वतन. तुम्हास कसे कळले त्यांनी लाच खाल्ली म्हणून? निरढावलेले आहेत, धन उघडपणे मागतात, उघडपणे खातात. परमेश्वराचे भय नाही, राजा तर भाचाच आहे. अहो जनावर तरी भीते कुणाला ना कुणाला, पण मोहित्यांना भय नावाची चीज हवी नाही.
पण मग तुम्ही तुम्ही इथे का आलात? म्हणजे इतक्या लांब त्या परिस राजगडावर गेला असता तर तिथे आईसाहेबांच्या न्यायासनासमोर निवाडा झाला असता. दमदार आणि मनोरंजनात्मक मालिकांचा थर बसले आनंद घ्या आणि त्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.